तर ठाण्यातनं निघाल्यावरती भिवंडीमध्ये सुद्धा शरद पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आणि इथून पुढे नाशिकपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावरती अशा स्वागताचा कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत शरद पवार नाशिकला पोहोचत असल्याची माहिती मिळते आणि त्यापुढे ते येवल्यात जाऊन दुपारी 4 वाजता सभेला संबोधित करतील. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.